आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी मोहोळ तालुक्यात नवीन 15 बाधित रुग्ण आढळले आहेत। आता मोहोळ तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 403 एवढी झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 195 आहे। तर आजपर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 196 आहे। मोहोळ तालुक्याच्या या भागातून बाधित रुग्ण आढळले आहेत। अनगर 2 पुरुष 3 स्त्रिया, डिक्सळ 2 पुरुष, गुलमोहर पार्क 1 पुरुष, कामती बुद्रुक 1 स्त्री, कुरुल 1 पुरुष 3 स्त्रिया, सिद्धार्थनगर 1 पुरुष, पाचीपट्टा मोहोळ 1 स्त्री। अशा प्रकारे आता मोहोळ तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 403 एवढी झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळीच सतर्क होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्स, गर्दी टाळणे, हाताची स्वच्छता, मास्क वापरणे व वेळीच सतर्क होण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे।